नमस्कार, नेहाज चॅनलमध्ये मी नेहा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत एकदम कमी वेळामध्ये होणाऱ्या सोप्या आणि चविष्ट अशा हार्ट शेपच्या जॅम चणाकटाई. चला रेसिपीला सुरुवात करूया. जॅम कुकीज बनवण्यासाठी आधी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण तूप घ्यायचं आहे. मी साधारण अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त तूप घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी बटर घेऊ शकता किंवा रिफाईंड ऑइल पण घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आपण घालायची आहे साधारण पाऊण कप एवढी पिठी साखर. पाऊण कप पिठी साखर आहे म्हणजे पाऊण कप मी नॉर्मल साखर घेऊन ती मिक्सरला वाटलेली आहे. आता हे तूप आणि साखरेचं मिश्रण आपल्याला छान बीट करून घ्यायचं आहे. आपल्याला एकदम फ्लफी असं याचं मिश्रण करून घ्यायचं आहे, ते छान फेटून घ्यायचं आहे. मी असं बीटरच्या साह्याने किंवा मग तुमच्याकडे जर बीटरचं मशीन असेल तर त्याने सुद्धा तुम्ही बीट करू शकता. हे मिश्रण छान फुललं पाहिजे. एक 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान फ्लफी झालेलं आहे, हलकं झालं आहे आणि पहिल्यापेक्षा थोडं फुललेलं आहे. तूप आणि पिठी साखर छान एकजीव झालेले आहेत आणि ह्याचं क्रीमी टेक्स्चरचं एक क्रीम तयार झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालूया. एक स्ट्रेनर ठेवला आहे, जे काही आपण साहित्य घेणार ते सगळं आपण चाळून घ्यायचं आहे. मी इथे घेतलेला आहे 1 कप एवढा मैदा, 2 टेबलस्पून एवढं बेसन म्हणजे चण्याचं पीठ, 2 टेबलस्पून रवा, हा 0 रवा आहे, 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर. आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा नाही घालायचा आहे, फक्त 1 टीस्पून म्हणजे 1 छोटा चमचा एवढे बेकिंग पावडर घालायचे आहे आणि अगदीच 1 चिमूटभर मीठ. तर हे सगळं छान चाळून घेऊया. आता हे आपण छान ह्याचं ना पीठ मळून घ्यायचं आहे. आपल्याला आपण जे साखर आणि तुपाचं मिश्रण बनवलेलं होतं जे क्रीम टेक्स्चरचं फेटून, त्याच्यामध्येच आपल्याला हा जो इन्ग्रेडियंट्स घातले मैदा वगैरे सगळं मळून घ्यायचं आहे. वेगळ्या तुपाची किंवा दुधाची गरज नाही लागत. मळून घेतल्यानंतर जर वाटलं की थोडंसं मिश्रण ड्राय आहे तर मग 1/2 चमचा दूध घालून तुम्ही मिश्रण मळू शकता. आपल्याला दूध घालायची गरज नाही लागणार आहे, आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये परफेक्ट डो तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान डो तयार झालेला आहे, मिश्रण परफेक्ट आहे. आता ह्याचे आपण छोट्या छोट्या नानकटाई बनवून घेऊया. त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये नानकटाई बेक करणार आहोत. हे एक पातेल आहे आणि ही एक कढई आहे. 2 मी भांडी घेतलेली आहेत आपल्या नानकटाई बेक करण्याकरता, कारण एकातच पुरणार नाही आहे. त्याच्यामुळे आपण नानकटाई बनवण्याच्या आधी हे प्रीहीट करायला ठेवूया. दोन्ही भांड्यांच्या तळाला मी खाली मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यावर एक स्टँड ठेवलेला आहे. आपली भांडी प्रीहीट होत आहेत तोपर्यंत आपण नानकटाई करून घेऊया. ह्या 2 प्लेट्स घेतलेल्या आहेत मी. आधी आता ग्रीस करून घेऊया आपण. थोडंसं तूप घालून या ताटाला तूप लावून ग्रीस करून घेऊया म्हणजे आपल्या नानकटाई खाली बेक झाल्यानंतर चिकटणार नाहीत. आता तुम्हाला ज्या साईडच्या नानकटाई बनवायच्या आहेत त्या साईडचा एक गोळा काढून घ्यायचा. लिंबाच्या आकाराएवढा गोळा घ्यायचा, थोडासा प्रेस करूया. आता आपण ह्याला हार्ट शेपच्या व्हॅलेंटाईन स्पेशल आपण कुकीज बनवतो आहे, त्याच्यामुळे आपण ह्याला आता बोटाने जे फर्स्ट फिंगर आहे त्याने हार्टचा शेप देऊया. असं प्रेस करायचं
हे असं बघू शकता। ह्याच्यामध्ये आता आपण जॅम भरायचा आहे। जॅम भरल्यानंतर हार्टचा शेप परफेक्ट दिसेल। पुन्हा एकदा दाखवते, असा हा एक लिंबा एवढा गोळा घेऊन बघू शकता हार्ट शेप झाला। तर अशा पद्धतीने आम्ही कुकीजला बोटाच्या सहाय्याने बदामाचा शेप देण्याचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्यापैकी हार्ट शेप दिसत आहेत। आता आपण हे हार्ट आहे ते रेड जॅमने फिल करायचं आहे। त्याच्याकरता मी हा किसानचा मिक्स फ्रूट जॅम घेतलेला आहे। ही जी केक डेकोरेट करण्यासाठी आपण क्रीम घालण्यासाठी जे पिशवी वापरतो तीच वापरते आहे मी ह्याच्यामध्ये। सेंटरचा थोडासा भाग कट करूया। तर अशा पद्धतीने आपल्या कुकीज डेकोरेट करून सुद्धा झालेले आहेत। 40 ते 50 मिनिटांकरता लो फ्लेमवर बेक करायला ठेवूया। चाळीस मिनटं झालेली आहेत। आपण बघूया, ननकठाई फुललेल्या दिसतात बघा, आणि बेकसुद्धा झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। आपल्या कुकीज पूर्ण थंड झालेल्या आहेत। हे बघा, पूर्ण थंड झालेले आहेत आणि क्रिस्पी एकदम बेक झालेले आहेत आणि शेपही छान आलेला आहे बघा। ह्याही छान झालेले आहेत। एक 35 ते 40 मिनटामध्ये आपल्या या नानकटाई छान बेक होतात। आता एक नानकटाई तुम्हाला तोडून दाखवते। सगळ्या नानकटाई थंड झाल्या की ग्रीस केलं होतं आपण ताट, त्याच्यामुळे सुकतात, चिकटत नाहीत, म्हणून ताटाला ग्रीस करायचं। आता तुम्हाला एक नानकटाई मी तोडून दाखवते। बघा, बघू शकता तुम्ही आतपर्यंत एकदम क्रिस्पी झालेले आहेत नानकटाई। तेव्हा यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला ह्या हार्ट शेपच्या नानकटाई, सोप्या अशा नानकटाई तुम्ही नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींकरता नेहा चॅनलला सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओंसोबत। तोपर्यंत नमस्कार।